आपला जुळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। मी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे नाशिककर दुकानावर व इतर दुकानावर सोने खरेदीसाठी झाली गर्दी। बाळापूर येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आदिशक्ती भया माता यात्रेला झाला प्रारंभ। अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त हा 3:30 मुहूर्ताचा असल्याने गंगाधर बाळासाहेब नाशिककर यांच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली। आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे म्हणजे शुभ मानले जाते। महाराष्ट्रात व खानदेशात आजच्या दिवशी सोने खरेदीला फार महत्त्व दिले जाते। धुळ्यातील सर्व सराफ बाजारांच्या दुकानावर आज गर्दी राहते। सोने कुठेही घ्या, आजचा सोन्याचा भाव 31,900 रुपये होता। लग्न सहज असल्याने आजच्या मुहूर्ताचा दिवस साधून लग्नांचीही सोने खरेदी विक्री करताना दिसून आले। यावेळी अजित नाशिककर परिवार यांनी अक्षय तृतीयेच्या दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। शुभेच्छा। महाराष्ट्रात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे आणि खानदेशात अर्धाजी म्हणून असं सुप्रसिद्ध आहेच। ह्यानिमित्ताने सोने खरेदीचा योग हा येत असतो। अक्षय तृतीयेला घेतलेला सोना आपल्याला टिकतं असा सगळ्यांचा समज आहे। आज सर्व ग्राहकांना मी नम्र विनंती करतो की सोनं कुठेही घ्या। आमच्या सराफ बाजारात सर्व सराफांकडे आज अतिशय दुकानं सजवून तयार आहे। कुठेही घ्या, पण आजच्या निमित्ताने सोनं घ्या। आज घेतलेलं सोनं अक्षय टिक। आज प्युअर सोन्याचा भाव आहे 31,900, प्युअर चांदीचा भाव आहे 38,500 रुपये। सर्वसर्वांना विनंती करेन की अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही आपापल्या सराफांकडे जाऊन नक्की सोनं घ्या। 3:30 शुभ मुहूर्तावर बाळापूर उपनगरात आज आदिशक्ती भया माता यात्रोत्सव निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी 12 गाड्या ओढण्याचे आयोजन करण्यात आले होते। यावर्षी 12 गाड्या ओढण्याचा मान माधव पाटील यांना देण्यात आला आहे। यासाठी 12 गाडी भगत पितांबर पाटील, भाजपा नगरसेवक संजय पाटील, फकीरा पाटील, दयाराम पाटील, अशोक पाटील, नीलकंठ पाटील, काशीनाथ बोरसे, सुरेश बडगुजर, प्रकाश मराठे, विनायक मराठे, यशवंत पाटील, राहुल पाटील, भूषण पाटील, प्रवीण पाटील, पितांबर पाटील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ 12 गाडी ओढण्यासाठी परिश्रम घेत होते। तसेच दुसऱ्या दिवशी 8 मे रोजी तगतराजी संपूर्ण गावातून मिरवणूक काढून लोकनाट्याची याच ठिकाणी आयोजन करण्यात आले। इथं आता गाव आदवाडीत नवीनच समाविष्ट झालं, म्हणजे आता पतनगर शिवसाली निवडून आलेलं आहे। इथून अक्षय तृतीयेनिमित्त आमच्या गावदेवी भयामाता असते, त्यांचं यात्रोत्सव असतो दरवर्षी सालाबादाप्रमाणे। यावर्षीही आता अक्षय तृतीयेच्या दिवशी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो। दरवर्षी एक नवीन भगताला आम्ही मान देतो आणि तो नवीन भगत ते 12 गाड्या ओढत असतो। सोबत ह्या गावात उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तमाशाचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम असतो। आणि हे कार्यक्रम घेत असताना इथं गावात कुठल्या प्रकारचं राजकारण नसतं, काही नसतं। संपूर्ण गाव पंचक्रोशी मिळून, गावातील संपूर्ण जनता मिळून हे हा कार्यक्रम घेत असते। आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी माय मावल्या आई बहिणीपासून तर बाहेरगावी गेलेले आलेले सगळे तर कार्यक्रमासाठी घेऊन जातात। आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आनंदात पोलीस प्रशासनाच्या मदतीने आणि संपूर्ण गावाच्या एकतेचं प्रतीक म्हणून ही यात्रा उत्सव बघितली जाते। आशीर्वाद आणि अक्षय तृतीया निमित्ताने हे 12 गाडी आम्ही दरवर्षी ओढतात। या 12 गाडीच्या कार्यक्रमात कुठेही राजकारण कुठं काही न करता सर्व मिळून हातवट लावतात। या 12 गाड्या आम्ही 35-40 वर्षापासून आम्ही चालू झालेले, कुठला नफा नुकसान न होता, कुठलं अंधश्रद्धा वगैरे काहीच नाही, असे आम्ही देवीच्या भावनाने हे 12 गाडीत भोया मोड्यापणाने ओढत असतात। ओके।